कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काय करतात मिस्टर? मिस्टर पण क्लिनिक मध्येच असतात. मग लग्न पण क्लिनिक मध्येच जुळलं का? मग अरेंज मॅरेज आमचं. अरेंज मॅरेज आहे? अरे वा. पण मग मला सांगा, किती वर्ष झाली लग्नाला? आता 1.5 वर्ष झालं. नवीन आहे म्हणजे? हो ना. कुठे भेटले? कुठे म्हणते ते भेटले म्हणजे रिलेटिव्ह, मामींच्या, आमच्या मामींच्या मावशीचा मुलगा आहे तो. अजून कन्फर्म नाही? नाही, मामींच्या मावशीचाच मुलगा आहे. होय होय, कन्फर्म झाला आता. आज कसा आहे स्वभाव त्यांचा? छान आहे, छान आहे. पण थोडं असं भीती वाटते मला जरा त्यांची. का का का? ते काय करतात? काही करत नाही, शांत असतात म्हणून भीती वाटते. 1.5 वर्ष झाली तुम्हाला त्यांची भीती वाटते आणि त्यांना? त्यांना पण वाटते थोडी तुमची. दोघी एकमेकांना घाबरून आहेत ते बरं आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं बाहेरचं नाव? माझं हर्षदा शंकर गोगळे. आपण काय करता? मी पण क्लिनिक मध्ये झालं. काय करता क्लिनिक मध्ये? कॉलिंगचं म्हणजे अपॉइंटमेंट घेण्याचं. अच्छा, म्हणजे जर यायचं तर तुम्हाला फोन? हो, आम्हाला फोन करा. माहेरचं नाव काय म्हणाला? हर्षदा शंकर गोगळे. आणि सासरचं? हर्षदा सागर निबळे. आता तुम्ही राहता कुठे? आता डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीमध्ये? हो. कोण कोण आहे घरी? मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी. तिघेच जण राहतो? हो, आम्ही तिघेच. पण एवढं सासू सासरे गावी असतो. पाठवून दिलं? नाही. मग सासू सासरे गावाला का गेले? गावाला रिटायरमेंट झाले तर तिकडे रिटायर म्हणजे रिटायर इकडे झाले ना. हा, रिटायर इकडे झाले. आणि बॅग भरली तुम्ही? एन्जॉय करायला गावी राहिले. एन्जॉय करायला? काही ते एन्जॉय नाही करत. कुठलं गाव तुमचं? सावंतवाडी. अरे वा, सावंतवाडीला कुठे? माझगाव. मला माहिती आहे ते गाव. नमस्कार. तुमचं? माहेरचं नाव स्वाती गणपत धनु आणि सासरचं नाव स्वाती संजय धनु. दोरीचेच? हो, फक्त मधलं सेवर चेंज झालं. मग तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण पालघरमध्ये गेलं, कोरेगाव म्हणून आहे तिकडे गेलं. मग तुम्ही काय करता? मी लॅब टेक्निशियन आहे. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्याकडे माझे सासू सासरे आहेत आणि माझे मिस्टर आणि माझी मुलगी आणि मुलगा. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली. 25 वर्ष? एकदम मस्त आनंद. थोडं स्ट्रगल मध्ये गेलं आमचं. कसं? म्हणजे ऍक्च्युली कसं, माझ्या सासूंना म्हणजे आमचं हे पसंत नव्हतं. म्हणजे असं सासूबाईंना तुम्ही पसंत नव्हतं? नाही नाही, जॉब वगैरे करत होती ना मी. आम्ही, आमचं एक कोळी व्यवसाय आहे, तर कोळी व्यवसायामुळे त्यांना जॉब करणं पसंत नव्हतं. नमस्कार. नमस्कार. बोला, माहेरचं नाव? माहेरचं नाव पल्लवी नागोराव देशमुख. आणि सासरचं? पल्लवी सुहास मुकाश. माहेर कुठलं? माहेर चिखली, बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये. आणि सासर? सासर तुसे गाव आहे, वाडा तालुक्यामध्ये येतं. लग्नाला झाली आता 7 वर्ष पूर्ण झाली. हो ना. कशी कशी असतात 7 वर्ष? कारण यांच्या लग्नाला 1.5 वर्ष झाली. यांना असं, या मिस्टरांना घाबरतात आणि मिस्टर यांना घाबरतात, तर असं काय असतं म्हणजे? तर तुम्ही सांगा. ऍक्च्युली आमच्या दोघांमध्ये असं, आम्ही एकमेकांना नाही घाबरत. दोघेही नाही? दोघांना? दोघे नाही घाबरत. व्हेरी गुड. हे बरं. हा, मग कसं काय आहे? ठीक आहे. त्यांचाही स्वभाव सायलेंट आहे, हॉनेस्ट आहे. अच्छा. हा, म्हणजे तसं काही असं त्यांच्याविषयी माझ्या मनात असं काही वाईट वगैरे नाही. नाही, कशाला पाहिजे बडुगा त्यांच्या. बाकीच्या तुमच्या काही तुमच्या नवऱ्याच्या बद्दल वाईट आहे म्हणा? हा, ह्या का म्हणाल्या माझ्या मनात त्यांच्या असं का म्हणाल्या? या मैत्रीण तुमची काय हो? काय माहिती का? तुम्ही काय नवऱ्याच्या विरोधात कटकारस्थान करताय? काय करतात तुमचे? टेक्सटाईल डिझायनर आहे. अच्छा. आणि कसं लग्न कसं जमलं? लग्न आमचं अरेंज मॅरेज आहे. आणि म्हणजे माझे ज्या मोठे जाऊबाई आहे त्यांच्या थ्रू हे जुळलेले लग्न. पण बरं चाललंय सगळं. हो. आपण काय करता क्लिनिक मध्ये? क्लिनिक मध्ये मी ऍक्च्युली अकाउंटचं सगळं सांभाळते. नमस्कार. नमस्कार सर. माहेरचं नाव? आशा प्रभा सोनवणे. आणि सासरचं नाव? आशा दीपक त्रिभुवणे. त्रिभुवणे? हा. तुम्ही कुठे राहता? ठाण्यातच राहते. आणि माहेर कुठलं? जळगाव. कधी आले ठाण्यात? लग्न झाल्यानंतर. मग मी म्हटलं नाही ठाणा फेस्टिवलला आले का म्हणून. पण कसं जमलं? कसं? मला आत्याकडे दिलंय. दिलं म्हणजे? म्हणजे आत्या, आत्या आहेत माझ्या. अच्छा, म्हणजे नात्यातलंच आहे. हो, नात्यात. मला का मिस्टर काय करतात? मनी ट्रान्सफर सर यांचं. मनी ट्रान्सफर मला करायला सांगा लगेच. हो हो, चालेल. कसा आहे स्वभाव? कसा आहे? खूप छान स्वभाव आहे सर. समजून घेतात सगळ्यांना, समजून सांगतात. तुमचा कसा आहे स्वभाव? माझा पण चांगलाच आहे. तुमच्या घरी कोण कोण आहे? जॉईंट फॅमिली आहे. आई, बाबा, ताई आणि दादा आणि माझे 2 मुलं. सासू सासरे तुमच्याच कडे? हो हो हो. त्यांना नाही गावी पाठवलं? नाही नाही.
सावंतवाडीला त्यांच्यामुळे आपण इकडे आलो, त्यांना कशाला पाठवायचं? नाही हे बघा, सांगा त्यांना, आज कार्यक्रम बघतील का सासूबाई म्हणतील ना काय म्हणतील, बरा सुनेन केल्या बॅग भरून पाठवून दिल्या. तुम्ही स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? मला माझा स्वतःचाच राग कंट्रोल करायला लागेल. अच्छा, तुम्ही खूप चिडचिड करता. होते माझी चिडचिड. दीड वर्षात वाढली आहे का ही चिडचिड? हो. तुमच्या क्लिनिक मध्ये काही त्याला ट्रीटमेंट आहे? नाही, काही नाही. त्याच्यावरती नाहीये. म्हणजे तुमची चिडचिड कमी केली पाहिजे. तुमचं काय? नाही, घरी थोडा वेळ दिला पाहिजे. तुम्ही? आमचं ठीक आहे, आम्ही सगळं व्यवस्थित चालू आहे आमच्या घरी. बदल बदल म्हणजे थोडासा आम्हाला राग कधी कधी पटकन येतो, तो राग आवरता येत नाही लगेच मला. हो, माझं पण तिथे कामाचं भरपूर लोड असत ना, कधी कधी राग थोडा येतो. तो कमी केला, तो कमी केला पाहिजे. तसा बरंच झालाय कमी. आता पहिले गली झालाय का काय आपलं? काय काय नाही सर, काय नाही, काय काय नाही, काय कुठं काय सांगा ना. लवकर उठणार सकाळी. कितीला उठता? नाही मग तसं मुलांची शाळा असते ना, स्कूल असते, तर मी 7 स्कूल आहे, थोडासा लेट होतो, मग तशी लवकर उठते. लवकर उठणार, बरं. तुमचं काय? मी पटकन सगळ्यांना पटकन बोलते आणि तितक्याच जवळ करते, पण त्यांना वाटतं की मी रागात बोलते त्यांना. अच्छा, मग तो बदल करेल की बोलणार नाही पटकन. बरं, तुम्ही 6 जणी रोज एकत्र काम करता? हो. बरोबर आहे, 2 झाले. दबा वगैरे खाणं एकत्र होतं का तुमचं? हो, हो. एकत्रच जेवतो, एकत्रच जेवतो. साधारणतः प्रत्येकीने दुसऱ्याबद्दल सांगायचा. ह्या डब्यात काय आणतात? घावणे आणि डोसे. तुम्ही सांगा त्या काय आणतात? त्या मच्छी आणतात. अरे माही पोळीवाडा. ओ, या या या. त्या भाजी जास्त करून भेंडीची भाजी वगैरे आणतात. तुमच्याकडे काय फक्त भेंडी? मला बुधवार गुरुवारच भेटतात ना, 2 दिवस. ते जाऊ द्या, पण भेंडी घेऊन येतात ना तुम्ही. वीकली एकदा असतेच. तुम्ही सांगा ते. नाही, मी माझा एवढा कॉन्टॅक्ट येत नाही माझ्याशी, पण त्या येतात. त्या त्या जास्त करून आप्पे आणतात दर सॅटर्डेला. आप्पे? ओ आप्पे, त्या काय आणतात? तिची काय भाजी सभाती आपली, वांग्याची भाजी नेहमी. वांगी बघा. आणि ओ, यांच्याबद्दल कोणीच सांगितलं नाही. कोण सांगेल? भाकरी आणि भाजी. तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरी, तांदळाची भाकरी. बघा ना, किती वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला रोज खायला मिळते. तुमच्या 6 जणींमध्ये खोडकर स्वभाव कोण? अंजू मॅडम. म्हणजे काय आहे स्वभाव? त्यांना येता जाता चिमटे काढतात. तो मला सांगा हा काय स्वभाव आहे चिमटे काढायचा? काय मस्करी सर, येतात वेळ नाही भेटत ना आम्हाला. आम्ही आतमध्ये राहते, बाहेर मला भेटत नाही ना. बाहेर आली की थोडं मस्करी मजाक, थोडस चेहरा हसणार राहिले तर मग सगळे टेन्शन मध्ये असतात ना. कारण तुमच्याकडे ना मी बघितलंय, फक्त वेगवेगळे आवाज कानावर पडत असतात. हो ना, तुमच्यावर Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.